छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची इमारत बांधताना फक्त भूमी जिंकली नाही तर इथल्या मातीतली माणसं देखील जिंकली. एकाहून एक जीवाला जीव देणारी माणसं त्यांनी निर्माण केली. शिवरायांच्या पायी स्वराज्याच्या पायी प्रचंड निष्ठा असणारी ही माणसं होती. बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, मुरारबाजी यांच्यासारख्या स्वराज्याच्या शिलेदारांनी स्वतःचे प्राण देऊन हे स्वराज्य राखले तर येसाजी कंक, सूर्याजी काकडे, जीवा महाला, संभाजी कावजी यांच्यासारख्या मावळ्यांनी प्रचंड निष्ठेने हे स्वराज्य सांभाळले. पण निष्ठेबद्दलच बोलायचं झालं तर वर दिलेल्या नावांच्या मध्ये एक नाव मात्र थोडंसं चुकलंय. ते नाव म्हणजे संभाजी कावजी यांचं. का आणि कसं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. संभाजी कावजी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या काळात अगदी सुरुवातीपासून सोबत होते. संभाजी कावजी, रघुनाथ बल्लाळ सबनीस, कान्होजी नाईक, शिळीमकर देशमुख, बांदल देशमुख आणि स्वतः महाराज या सर्वांनी मिळून 1656 साली जावळीच्या मोऱ्यांच्या विरुद्ध मोहीम फत्ते केली होती. संभाजी कावजी शरीराने अर्धांड पण त्याचवेळी अतिशय मुत्सद्दी असे वीर होते. चंद्रराव मोरे यांच्या निपातानंतर चंद्ररावाचा भाऊ हनुमंतराव मोरे याला संपवणं स्वराज्याची गरज होऊन बसली होती. त्यावेळी संभाजी कावजींनी चतुर्बेट येथे हनुमंतराव मोरे याची भेट घेतली आणि त्याच्याशी सोयरिकीचे बोलणे चालवले आणि वेळ साधून येताच एकांती असताना कट्यारीचे वार करून हनुमंतराव मोरे याला संपवले आणि जावळी महाराजांच्या ताब्यात आली असे वर्णन सभासद बखरीत आले आहे. अफजलखान स्वराज्यावर चालून आल्यावर देखील अफजलखानाबरोबर चाललेल्या वाटाघाटींमध्ये संभाजी कावजींचा सहभाग होता. खानाच्या भेटीच्या प्रसंगी शिवाजी महाराजांनी सोबत घेतलेल्या 10 अंगरक्षकांच्या मध्ये संभाजी कावजी देखील होते. खानाने दगा करताच शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यावेळी जखमी अवस्थेतल्या खानाला पालखीत घालून नेणाऱ्या भोयांचे पाय संभाजी कावजींनी तलवारीच्या एका वारातच सोडले होते आणि त्यानंतर अफजलखानांना पकडून त्याचे शिर कलम केले होते आणि ते शिर घेऊनच तो महाराजांच्या समोर आला. अतिशय मुत्सद्दी आणि शूर असलेल्या संभाजी कावजींनी शिवरायांचा विश्वास खूप लवकर संपादन केला. भालदार असलेल्या संभाजी कावजींना शिवाजी महाराजांनी चाकण येथील पागेवर अधिकारी म्हणून नेमले. शाहिस्तेखान आपली लाखोची सेना घेऊन महाराष्ट्रात आला असता त्याने चाकणच्या संग्रामदुर्गावर आपली नजर टाकली. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी 55 दिवस किल्ला लढवला. अखेर ऑगस्ट 1660 किल्ला शाहिस्तेखानाने जिंकला. शाहिस्तेखानाची ताकद आणि शाहिस्तेखानाचा वाढता जोर पाहून ज्या काही मराठ्यांची नियत फिरली त्यांच्यापैकी दुर्दैवाने एक होते संभाजी कावजी स्वतः. भयापोटी आणि स्वार्थापोटी कृष्णाजी काळभोर, बाबाजी राम होनप, संभाजी कावजी या लोकांनी शाहिस्तेखानाची भेट घेऊन त्याची चाकरी स्वीकारली. संभाजी कावजींची उपयोगिता पाहून शाहिस्तेखानाने त्यांना 500 स्वारांची मनसब देऊन मौजे मलकर या गावी नामजात केले. ही गोष्ट कानी पडताच छत्रपती शिवाजी महाराज खूप संतापले. अशा प्रकारची गद्दारी महाराजांना खपत नसे. त्यात संभाजी कावजी महाराजांच्या खूप जवळ असल्यामुळे स्वराज्याबद्दल खूप काही जाणून होते. शिवाजी महाराजांनी सरनोबत प्रतापराव गुजरांना आज्ञा दिली की संभाजी कावजींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. त्याप्रमाणे प्रतापराव गुजरांनी आपल्या सेनेसह मौजे मलकर या गावी तैनात असणाऱ्या संभाजी कावजी यांच्यावर हल्ला केला. संभाजी कावजींनी आपल्या सेनेसह हा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला पण प्रतापरावांच्या हल्ल्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अखेर एप्रिल 1661 प्रतापरावांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे संभाजी कावजींना युद्धात ठार केले. एका शूरवीर मराठा सरदाराचा त्याच्या डळमळलेल्या निष्ठेमुळे अकाली शेवट झाला. महाराजांना जे स्वराज्य निर्माण करायचं होतं ते स्वराज्य निर्माण करण्यात संभाजी कावजींनी आपला हातभार लावला पण त्यांची दृष्टी मर्यादित राहिली. स्वतःचा स्वार्थ हा त्यांना जास्त महत्त्वाचा वाटला. आपल्या स्वतःच्या स्वार्थापायी आपण मोगलांचं राज्य आपल्याच लोकांच्यावर लादतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजी कावजींचा जो शेवट केला तो अगदी बरोबरच केला असं म्हटलं पाहिजे. हा होता संभाजी कावजींनी केलेल्या गद्दारीचा इतिहास आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला न्याय. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांच्याबरोबर, नातेवाईकांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.